कळलं ना तुला सगळं काम? छान राहत नाही. मी करू का काही मदत? नको. तुला येत थोडस? बर भानू, आवर पटपटा. तुझी भांडी घासून झाली का स्वयंपाकाला लागायचे काय? हा ऍक्च्युली कारण आमच्याकडे कुकिंग साठी वेगळी मेड आहे ना, त्यामुळे मग स्वयंपाक नाही तिला फारसा करता येत. मग त्यात काय, मी शिकवीन की सगळं काय भानू? आणि चांगलं शिकला तर राहतच. कशाला जाते मुंबईला? तू तर रजेवर होती ना? सर माझी रजा रद्द करा तुम्ही. का बर? घरी थांबून थांबून ना येड लागल मला. लतिका सर, मला ना आता लई टेन्शन येऊ राहिलं. काळजी करू नको, आपण फोन करू ना. फोन नको करायला, उगा तिकडे संशय आला. मग आम्ही ठरवलंय का काही झालंच किंवा काही वाटलंच तर संधी साधून तो मला कॉल करेल, आपल्यापैकी कुणीच त्याला कॉल करायचा नाही. नमस्कार आबासाहेब. अरे ये ये. नवीन काम? मग मला वाच गॉट टॅलेंट म्हणूनच तुला बोलवलं. हे बघ, मोक्याची जमीन आहे, काहीही घोळ करू नको. आधी नीट सहीची प्रॅक्टिस कर आणि मगच काम कर, कळलं? हे बघ, त्या फाईलमध्ये पेपर आहे, त्याच्यावर जशी सही आहे तशी हुबेहूब करायची, कळलं? काळजी करू नका आबासाहेब. ओरिजिनल सारखी झाली पाहिजे सही. त्यासाठी तर 4 वर्ष जेलमध्ये होतो ना. तुझा डायलॉग लय आवडतो मला यार. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.